मिरजेतील प्रभाग क्रमांक 4 मधील महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. आमदार सुरेशभाऊ खाडे, आयुक्त नितीन कापडनीस, महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंद देवमाळे, दीपकबाबा शिंदे, दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, सुरेशबापू आवटी, संदीप आवटी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच कोरोना काळात काम केलेल्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. प्रभाग 4 गुंठेवारी परिसर असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी नगरसेवक निरंजन आवटी यांनी पाठपुरावा करून हे हॉस्पिटल उभे केले आहे. तुम्ही या सगळ्या कालावधीमध्ये जे काम केलं त्याबद्दल आम्ही तुमच्याबद्दल ऋण व्यक्त करतो. आणि खरंच आहे की 130 कोटीचा हा देश जर अशा प्रकारचे सरकारी कर्मचारी, जे महानगरपालिका वगैरे असे कर्मचारी, डॉक्टर्स प्रामुख्याने, नर्सेस, आशा वर्कर, पोलीस, जो घटक लक्षातच नाही आला कोणाचा, असा बँकातले कर्मचारी, बँका बंद असतात तर ते सगळं बंद पडलं असतं, अनेक बँक कर्मचारी इन्फेक्ट झाले याच्यामध्ये, पण त्यांनी बँका चालू ठेवल्या. कोणी म्हटलं की ते नोटांना चिपटून कोरोना लागतो वगैरे, त्यांनी काही काळजी नाही घेतली, कारण त्यांना माहिती होतं की बँक बंद झाली की सगळा व्यवहार ठप्प होईल. असे अनेक घटक आहेत. एखादा उल्लेख माझ्याकडे राहिला, स्वच्छता कर्मचारी, मला का सांगा की 6-7 महिने जर स्वच्छता कर्मचारी आम्हाला कोरोना होईल म्हणून जर बाहेर पडले नसेल तर शहरामध्ये घाणीनेच माणसं मेली असतात. तर असे जे सगळे घटक आहेत की ज्यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची, खरं म्हणजे संध्याकाळी घरी गेल्यानंतर कुटुंबाला काहीतरी आपण ट्रान्सफर करू ही भीती असून कुटुंबाची काळजीसुद्धा नाही केली. अनेकांनी या सगळ्या कालावधीमध्ये कुटुंबापासून दूर राहणं प्रेफर केलं, काही नाही तुम्ही सुरक्षित राहा, आम्ही एखाद्या हॉटेलच्या रूममध्ये राहतो. आता ते सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटेलमध्ये राहणं म्हणजे कुटुंबापासून ताटातच आहे, पण तो मानसिक त्रास पण त्यांनी सहन केला. असं काही जणांनी केल्यामुळे खरं म्हणजे समाज सुरक्षित राहिला.